परभणी कोविड 19 मुळे रखडलेले रेडी रेकनर दर वाढवून त्या आधारावर जमिनीचा मोबदला देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. गोविंदराव घाटोळ, अशोकराव राणेर यांच्यासह जालना ते नांदेड एक्सप्रेस वे कृती समिती परभणीचे सदस्य शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. याबाबत जालना ते नांदेड एक्सप्रेस वे कृती समिती परभणीच्या वतीने जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की जेव्हापासून कोविड 19 ची परिस्थिती उद्भवली आहे तेव्हापासून बाजारपेठ ठप्प असल्यामुळे शासनाने जमिनीचे रेडी रेकनर दर वाढवलेले नाहीयेत, जे की दरवर्षी 15-20% वाढत असतात. त्यामुळे जमिनीचे दर हे मागील 3 वर्षापूर्वीचे आहेत. ते अधिग्रहण आता होत आहेत, त्याकरिता चालू टक्केवारी काढून त्या आधारावर शेतकऱ्यांना भूसंपादन कायदा 2013 नुसार सर्व प्रकारच्या मोबदल्याची रक्कम मिळणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून जालना ते नांदेड एक्सप्रेसवे कृती समिती परभणीच्या वतीने शासनास भूमी अधिग्रहण शेतकऱ्याच्या वैयक्तिक स्तरावर नोटीस देण्यापूर्वी काही मागण्या मान्य करण्यात आल्या. 16/12/2021 रोजी पूर्ण शेतकरी इथं जिल्हाधिकारी कार्यालय एकत्र आम्ही केलेले आहेत. आमचा लढा फक्त की आमचं एवढं थोडक्यात म्हणणं आहे की जे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला जे निकष लावलेले आहेत तेच निकष आम्हाला लावण्यात यावं. आता हे नवीन जी आर काढायले तर त्या शेतकऱ्याच्या बी जमीन गेल्यात, आमच्या बी जमीन उलट्या. आमच्या परभणी तालुक्यातल्या तर चांगल्या ते मात्याच्या जमीन आहे, प्युअर त्या जमीन चालल्या त्या. आणि ते ना आता असं जी आर काढले की गुणांक 1, आमचं म्हणणं आहे गुणांक 2 त्याला जे मोबदला त्याला गुणांक 2 आम्हाला पण द्या. त्यांना जे निकष लावले प्रत्येक शेतात बोरची नोंदी आमच्या बऱ्याच शेतकऱ्याच्या नाहीत, आखाडे चालले समजा झाडाच्या नोंदी नाहीत, तर कोरोना पिरियडमुळे रेडी रेकरचा दर वाढलेला नाही ती 3 वर्षापासून. आणि हे निकष जे असे लावले की मागच्या 3 वर्षाचं तुमचं नोंदणी दस्त जे झाले त्याच्या आधारे तुम्ही मूल्यांकन करायला येते, अत्यंत चुकीचा मुद्दा आहे. कारण जर कोरोना पिरियड नसतं तर रेट वरचीवर वाढले असते. या सगळ्या गोष्टी प्रशासनाने लक्षात घेऊन आम्ही प्रशासनाला सहकार्य करायला तयार आहेत, पण या पूर्ण गोष्टी ते लक्षात घ्यावं. आमचं स्पष्ट एकच मत आहे, आम्ही पूर्ण ताकदीनिशी पूर्ण ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप वगैरे करून पूर्ण तालुका परभणी तालुका सेलू जिंतूर हे पूर्ण आम्ही एकत्र करून लढा देणार आहे. आमचं एकच म्हणणं आहे शा प्रशासनाने नोंद घ्यावीची जे निकष मुंबई नागपूर हायवेला म्हणजे समृद्धी महामार्गाला लावले ते जालना नांदेड मुंबई आपल्या जालना नांदेड समृद्धी महामार्गाला लावण्यात यावं. एवढं बोलतो, धन्यवाद. सय्यद खिजर, झूम ऑन न्यूज, परभणी.